पण शेवट थोडंसं भाजपवाल्यांनी गोंधळ घातला, पण जनता आमच्याबरोबर होती. भाऊंचंही कौतुक सांगत होत्या त्या त्यावेळी पण मला की तुमचा नवरा खूप काम करतो बरं का वहिनी. मला कीव आली भाजपची की एक काम करणाऱ्या माणसावर तुम्ही उगाच काहीतरी आरोप करताय. विजय झालाय, खूप आनंद होतोय, चांगलं वाटतंय. हो, वाढली घरात जबाबदारी. एकंदरीत ही जी इलेक्शन होती खूप शिकवणारी होती. मुक्ताईंच्या निधनानंतर ही निवडणूक होती ती, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आणि आज कशा प्रकारे तुमचं काय भावना आहे? माननीय स्वर्गीय मुक्ताईंचं निधन झालं आणि पोटनिवडणूक लागली, आणि पोटनिवडणूक लागल्यानंतर पहिल्या दिवसापासून सगळं छान चाललेलं होतं, पण शेवट थोडंसं भाजपवाल्यांनी गोंधळ घातला, पण जनता आमच्याबरोबर होती त्यामुळं जनतेने मतपेटीतून आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत आणि भाऊंचा विजय झालेला आहे. तुम्ही कधी मुक्ताईंना भेटला होता किंवा काय आज काय आठवण? हो, खूप वर्षांपूर्वी एकदा मी भेटलेले होते मुक्ताईंना आणि खूप छान बोलल्या त्या, आणि भाऊंचंही कौतुक सांगत होत्या त्या त्यावेळी पण मला की तुमचा नवरा खूप काम करतो बरं का वहिनी, आणि असं बोलणं झालं होतं. ज्या प्रकारे आता ते प्रभागापुरते मर्यादित होते, आता एक विधानसभेचं हे आमदार झालेले आहेत, आता मुंबईला जाणं येणं होईल, कसा प्रवास त्या प्रवासाकडे तुम्ही कशा प्रकारे शुभेच्छा देता? भाऊंना कामाची सवय, त्यामुळं जरी एक प्रभाग असला आणि आता जरी कसबा विधानसभेचा मतदारसंघ असला तरी ते यशस्वीपणे ते पेलणार आहेत. शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे मागच्या 15 दिवसात भाजपाकडून आरोप प्रत्यारोप झाले, वेगवेगळे प्रकारे टीकाटिपी झाली भाऊंवर, त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं होतं आणि आज तुम्हाला काय वाटतं? मला कीव आली भाजपची की एक काम करणाऱ्या माणसावर तुम्ही उगाच काहीतरी आरोप करताय, आणि बरं ते सिद्धही नाही, आम्ही तरी सिद्ध करून दाखवलेत, व्हिडिओ क्लिप्स घेतल्यात किंवा आमच्या कार्यकर्त्यांना ज्या प्रकारे उचललं गेलं, धमकवलं गेलं, त्यांच्यावर काय काय आक्षेप घेतले, पण हे सगळं खोटं होतं आणि त्यांचे जो काही खोटेपण होतं ते उघडकीला आलेलं आहे. थँक्यू.